नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 5 मराठी माध्यम इयत्ता 9वी विषय विज्ञान प्रकरण 12 ध्वनी भाग 2। मी दिनेश बागले। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 12 ध्वनी शिकणार आहोत। आपण मागील व्हिडिओमध्ये ध्वनीचे प्रसरण, ध्वनीचे निर्माण आणि ध्वनीचे परावर्तन हे शिकलो होतो। आज आपण राहिलेले मुद्दे शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा 12.4 ऐकण्याचा विस्तार। आपण सर्वच आवृत्त्यांचे ध्वनी ऐकू शकत नाही। मनुष्यामध्ये ध्वनीला ऐकण्याचा विस्तार जवळजवळ 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स, 1 हर्ट्स बरोबर 1 सायकल भागीला सेकंद पर्यंतचा असतो। 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये तसेच कित्येक प्राण्यांमध्ये 25 किलो हर्ट्स पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतो। मग 1 किलो हर्ट्स बरोबर 1,000 हर्ट्स। जसे जसे व्यक्तीचे वय वाढत जाते तसे तसे त्यांच्या कानांची उच्च आवृत्ती कमी ऐकू येते। विद्यार्थी मित्रांनो, मग आता आपण ऐकण्याच्या विस्ताराचे भाग बघू। पहिलं श्राव्य ध्वनी। ज्या ध्वनीचा ऐकण्याचा विस्तार जवळजवळ 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्सपर्यंतचा असतो त्या ध्वनीला श्राव्य ध्वनी असे म्हणतात। आपण सर्वच म्हणजे मनुष्य हा ध्वनी ऐकू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, दुसरं अवश्राव्य ध्वनी, म्हणजेच त्याला इन्फ्रासॉनिक साऊंड असं म्हणतात। 20 हर्ट्सपेक्षा कमी आवृत्ती असलेल्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी असे म्हणतात। जर आपण अश्राव्य ध्वनीला ऐकू शकत असतो तर दोलकाच्या कंपनाप्रमाणे ऐकू शकाल। या प्रकारेच माशीच्या पंख्यांचे कंपन ऐकू शकतो। गेंडा 5 हर्ट्स आवृत्ती असणाऱ्या अश्राव्य ध्वनीचा उपयोग करून संपर्क स्थापित करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, वेल, मासा तसेच हत्ती अवश्राव्य ध्वनी रेंजचे ध्वनी उत्पन्न करतात। असे पाहण्यात आले आहे की कित्येक प्राणी भूकंपाच्या आधी तत्पर होऊन म्हणजे सावधान होऊन जातात। भूकंपात मुख्य शॉक तरंग प्रथम कमी आवृत्तीचा अश्राव्य ध्वनी उत्पन्न होतो। हे कदाचित प्राण्यांना सावध करीत असेल। विद्यार्थी मित्रांनो, तिसरं पराश्राव्य ध्वनी, म्हणजेच अल्ट्रासॉनिक साऊंड। 20 किलोहर्ट्सपेक्षा जास्त आवृत्ती असणाऱ्या ध्वनींना पराश्राव्य ध्वनी असे म्हणतात। डॉल्फिन, वटवाघूळ आणि पोरपाईज वेलसारखा सस्तन प्राणी पराश्राव्य ध्वनी उत्पन्न करतात। कित्येक प्रजातीमध्ये भुंग्यांची श्रवणशक्ती फारच उच्च असते। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे भुंगे वटवाघूळद्वारा उत्पन्न होणारे उच्च आवृत्तीच्या चिचीसारखा ध्वनी ऐकू शकतो। त्यांना स्वतःच्या जवळपास उडणाऱ्या वटवाघुळांची जाणकारी होऊन जाते आणि स्वतःला पकडण्यापासून रक्षण घेतात। उंदीरसुद्धा कित्येक वेळा पराश्राव्य ध्वनी उत्पन्न करून खेळ खेळतो। विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा 12.5 पराध्वनीची उपयोगिता, म्हणजे अनुप्रयोग। पराध्वनी उच्च आवृत्तीचे तरंग आहे। पराध्वनी अवरोधाच्या हजेरीत पण एका निश्चित मार्गावर गती करतात। उद्योग तसेच चिकित्सा क्षेत्रात पुन्हा उपयोग होतो। ज्या ठिकाणी पोचणे कठीण असते पराध्वनी मोठ्या प्रमाणात त्या भागांना साफ करण्यासाठी उपयोगात घेतले जातात, जसे नागमोडी नळी, विषम आकाराचे भाग, इलेक्ट्रॉनिक्स घटक वगैरे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या वस्तूंना साफ करायचे असेल त्यांना सफाई द्रावणामध्ये ठेवून त्यावर पराध्वनी आपात करण्यात येतात। उच्च आवृत्तीच्या कारणाने धूळ, चिकटपणा तसेच गाणीच्या कणांना वेगवेगळे करून खाली पाडतात आणि अशा प्रकारे वस्तू संपूर्णपणे स्वच्छ होते। मग पराध्वनीचा उपयोग धातूच्या ब्लॉकमध्ये असलेल्या फटा तसेच अन्य खामी शोधण्यासाठी करण्यात येतो। धातूच्या ब्लॉकला मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या इमारती, पूल, मशिने तसेच वैज्ञानिक साधने बनविण्याच्या उपयोगात घेण्यात येतो। धातूच्या ब्लॉकमध्ये असलेली फट किंवा छिद्र बाहेर दिसत नाही। विद्यार्थी मित्रांनो, इमारत किंवा पुलाची मजबूती कमी करते। पराध्वनी तरंगांना धातूच्या ब्लॉकवर आपात करून परावर्तित तरंगाची डिटेक्टरद्वारा नोंदण्यात येते। जर ब्लॉकमध्ये लहानशी खामी जरी असेल तर ते पराध्वनी तरंग पुन्हा परावर्तित होतात, जे खामीची हजेरी सुचवतात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आकृतीमध्ये पराध्वनीच्या ब्लॉकमध्ये म्हणजे खामीयुक्त स्थानावरून परावर्तित होतात, ज्याच्यामुळे त्या धातूच्या ब्लॉकमध्ये जिथं कुठेही क्षती असेल ते आपल्याला दिसेल आणि आपण ती खामी काढू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ध्वनी ज्याची तरंगलांबी अधिक असते ते खामीयुक्त स्थानाच्या कोणापासून वाकडे वळून डिटेक्टरपर्यंत पोहोचून जातात, तसे अशा ध्वनीचा उपयोग या प्रकारच्या कार्यात करू शकत नाही। पराध्वनी तरंगांना हृदयाच्या वेगवेगळ्या भागांद्वारा परावर्तित करून हृदयाचे प्रतिबिंब बनविते। या क्रियेस म्हणजे या टेक्निकला इकोकार्डिओग्राफी म्हणजे ECG असे म्हणतात। पराध्वनीला मूत्रपिंडात असलेल्या पथरीला बारीक बारीक कणात तोडण्यासाठी पण केला जातो। हे कण त्यानंतर मूत्राबरोबर बाहेर निघून जातात। विद्यार्थी मित्रांनो, पराध्वनी समसूचक म्हणजे स्कॅनर यंत्र आहे की पराध्वनी तरंगाचे
तरंगाचा उपयोग करून मानव शरीराच्या आंतरिक अंगाचे प्रतिबिंब प्राप्त करण्याच्या कामात येते. या यंत्राद्वारा रोग्याच्या अंगाचे जसे की यकृत, पित्ताशय, गर्भाशय, किडनी वगैरेचे प्रतिबिंब बनू शकते. या यंत्राने शरीराच्या आतील असामान्य जसे की पित्ताशय किंवा मूत्रपिंडातील पत्री तसेच वेगवेगळ्या अंगातील गाठी म्हणजे ट्यूमर शोधण्यासाठी उपयोगी आहे. या पद्धतीमध्ये पराध्वनी तरंगांना शरीराच्या पेशीमधून पसार होतात. विद्यार्थी मित्रांनो, तसेच ज्या पेशीच्या घनतेमध्ये बदल होऊन त्यापासून परावर्तित होतात त्यानंतर या तरंगांना विद्युत संकेतामध्ये रूपांतरित करण्यात येते, त्यामुळे त्या अंगाचे प्रतिबिंब बनते. प्रतिबिंबाला मॉनिटरद्वारा दर्शवण्यात येते किंवा फोटोग्राफिक फिल्मद्वारा दाखवण्यात येते. या पद्धतीला अल्ट्रासोनोग्राफी म्हणतात. अल्ट्रासोनिक सोनोग्राफीचा उपयोग गर्भावस्थेमध्ये भ्रूणाला तपासण्यासाठी तसेच जन्मजात दोष किंवा त्याच्या विकासात अनियमिततेची जाणकारी मिळवण्यासाठी होतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा 12.5.1 सोनार. सोनार शब्द साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंगवरून बनलेला आहे. सोनार असे एक साधन आहे की ज्यामुळे पाण्यात असणाऱ्या वस्तूंचे अंतर, दिशा तसेच वेग मापण्यासाठी पराध्वनी तरंगाचा उपयोग करतात. सोनार कशाप्रकारे कार्य करीत असेल? सोनारमध्ये एक ट्रान्समीटर आणि एक डिटेक्टर असते. विद्यार्थी मित्रांनो, जे कोणतेही नाव होडी तसेच जहाजामध्ये आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे लावण्यात येते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक बाजूला आकृती दिसते. आकृतीमध्ये ट्रान्समीटरद्वारा ट्रान्समिट झालेल्या तसेच डिटेक्टरद्वारा प्राप्त झालेले पराध्वनी कशाप्रकारे एकत्रित केले जातात ते दाखवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्समीटर पराध्वनी तरंग उत्पन्न करून प्रसारित ट्रान्समिट करतात. तरंग पाण्यामधून पसार होऊन समुद्राच्या तळाजवळ असलेल्या वस्तूला आदळून परावर्तन होऊन डिटेक्टरद्वारा नोंद होते. डिटेक्टर पराध्वनी तरंगांना विद्युत संकेतात बदलतात, त्यांची चांगल्या प्रकारे तपास करू शकतात. पाण्यामध्ये ध्वनीचा वेग तसेच पराध्वनीच्या ट्रान्समिशन आणि रिसिव्हिंगमधील कालावधीच्या मदतीने वस्तूच्या अंतराची मोजणी करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, समजा की पराध्वनी संकेताचा ट्रान्समिशन आणि रिसिव्हिंगमधील कालावधी टी आहे, तसेच समुद्राच्या पाण्यामध्ये ध्वनीचा वेग व्ही आहे. या स्थितीत तळाजवळील वस्तूचे एकूण अंतर 2D होईल. मग 2D बरोबर व्ही गुणिला टी. या क्रियेला इको रेंजिंग म्हणजेच प्रतिध्वनी काळ असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, सोनार कार्यपद्धतीचा उपयोग समुद्राची खोली मोजण्यासाठी तसेच पाण्याच्या आत असलेले सर्वच पर्वत, दरी, सबमरीन, हिमशिला, बुडालेली जहाजे वगैरेची माहिती मिळवण्यासाठी करू शकतात, जे तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक उदाहरण बघू. उदाहरण 12.3 एक जहाज पराध्वनी उत्सर्जित करीत आहे. ते समुद्राच्या तळापासून परावर्तित होऊन 3.42 सेकंदानंतर नोंदले जाते. जर समुद्राच्या पाण्यात पराध्वनीचा वेग 1531 मीटर पर सेकंद असेल तर समुद्राच्या तळापासून जहाज किती दूर असेल? मग त्याची एक उकल बघू. ट्रान्समिशन आणि डिटेक्ट झालेल्या अंतरामधील कालावधी टी बरोबर 3.42 सेकंद दिला आहे, जे आपल्याला उदाहरणामध्ये दिला आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये पराध्वनीचा वेग व्ही बरोबर 1531 मीटर पर सेकंद. विद्यार्थी मित्रांनो, पराध्वनीचा वेग पण आपल्याला उदाहरणामध्ये दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मग आपण पराध्वनीने कापलेले अंतर बरोबर 2D घेऊ. मग आपल्याला डी बरोबर समुद्राची खोली मोजायची आहे. मग 2D बरोबर ध्वनीचा वेग गुणिला वेळ म्हणजेच समय. विद्यार्थी मित्रांनो, मग ध्वनीचा वेग आपल्याला 1531 मीटर पर सेकंद दिलेला आहे गुणिला वेळ आपल्याला 3.42 सेकंद दिलेला आहे. मग 1531 गुणिला 3.42 यांचा गुणाकार 5236 मीटर येणार आणि एस आणि एसला भाग जाणार. विद्यार्थी मित्रांनो, मग डी बरोबर 5236 मीटर / 2 जो गुणिला होता तो भागीला येणार, म्हणजे डी बरोबर 5236 मीटर / 2 5236 जर 2 भागितलं 2618 मीटर येणार. म्हणजेच अशा प्रकारे जहाज आणि समुद्राच्या तळापासून 2618 मीटर किंवा 2.62 किलोमीटर दूर अंतरावर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आधी वर्णन केले आहे त्याप्रमाणे वटवाघूळ गडद अंधारात स्वतःचे अन्न शोधण्यासाठी उडत असते, तेव्हा पराध्वनी तरंग उत्सर्जित करते, परावर्तनानंतर सूचन करते. वटवाघूळद्वारा उत्पन्न होणाऱ्या उच्च आवृत्तीचे पराध्वनी स्पंद अवरोध किटकावरून परावर्तित होऊन कानामध्ये प्रवेश करते. विद्यार्थी मित्रांनो, या परावर्तित स्पंदनाच्या क्रियेमुळे वटवाघूळला त्याची जाणीव होते की अवरोध किंवा कीटक पुढे आहे, पुढे कोठे आहे आणि ते कशा प्रकारचे आहे. आकृतीत
तुम्हाला वटवागूळद्वारा पराध्वनी उत्पन्न होतात, तसेच अवरोध किंवा कीटकाद्वारे परावर्तित होतात ते दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोरपाई सस्तन मासे पण अंधारामध्ये संचालन आणि अन्नाच्या शोधात पराध्वनीचा उपयोग करतात. विद्यार्थी मित्रांनो, पाठाचा शेवटचा मुद्दा 12.6, मानवी कानाची संरचना. आपण कसे ऐकू शकतो? आपल्या शरीराचा अतिसंवेदनशील भाग कान म्हणजे कर्णद्वारा आपण ऐकू शकतो. श्राव्य आवृत्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या दाबाच्या फेरफाराला कान विद्युत संगीतात बदलतो. तो श्रवण तंतूमार्फत आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवतो. मानवी कानाद्वारा ऐकण्याच्या प्रक्रियाविषयी आपण येथे चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बाजूला एक आकृती दिसते, मानवी कानाचा श्रवण भाग. मग मानवी कर्णाचे 3 भाग पडतात, बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतकर्ण. आणि कानाचे वेगवेगळ्या भागांचे नावं पण दिलेले आहेत, ते तुम्ही आकृतीत बघू शकता. चला तर आपण आता मानवी कानाची संरचनेचा अभ्यास करूया. त्यासाठी आपण एक व्हिडिओ बघू. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मानवी कर्णाचा अभ्यास करू. पंचेंद्रियांपैकी कान हे महत्त्वाचे इंद्रिय आहे. आपण कानाने सर्व प्रकारचे आवाज ऐकू शकतो, पण हा आवाज आपल्याला नेमका कसा ऐकू येतो असा प्रश्न आपल्याला पडतो. विद्यार्थी मित्रांनो, तर ध्वनी तरंग कानावर पडल्याने कानामधील पडदा कंपित होतो. त्या कंपनांचे विद्युत लहरीत रूपांतरण होते. त्या लहरी मज्जातंतूद्वारे मेंदूकडे प्रवास करतात, त्यामुळे आपल्याला ध्वनीचे ज्ञान होते. विद्यार्थी मित्रांनो, कर्ण हे आपले महत्त्वाचे इंद्रिय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कानाचे 3 भाग आहेत, बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतकर्ण. आता आपण एक एक बघू. बाह्यकर्ण, कानाचा सर्वात बाहेरचा भाग, ज्याला आपण बाह्यकर्ण असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, कानाच्या बाहेरील भागास कर्णपल्लव असे म्हणतात. ते आजूबाजूच्या ध्वनीला एकत्रित करतं आणि एकत्रित झालेला ध्वनी श्रवण नलिकेमधून पसार होतो. श्रवण नलिकेच्या टोकावर एक पातळ पडदा असतो, त्यास कर्णपटल असे म्हणतात. जेव्हा माध्यमाचे संगणन कर्णपटलावर आपात होते, तेव्हा पडद्याच्या बाहेरील बाजूस दाब वाढतो आणि जो कर्णपटलाच्या आतील बाजूस ढकलतो. याच रीतीने जेव्हा माध्यमाचे विघटन कर्णपटलावर आपात होते, तेव्हा कर्णपटल बाहेरील बाजूस ढकलले जाते. याच रीतीने कर्णपटलाचे कंपन होते. मध्यकर्णमध्ये असलेले 3 हाडे, आतोडी, ऐरण, पेगडू या कंपनाला कित्येक पटीत वाढवितात आणि मध्यकर्ण ध्वनी तरंगाच्या प्रवर्तित दाबाच्या फेरफाराला अंतकर्णाकडे प्रसारित करतो. विद्यार्थी मित्रांनो, अंतकर्ण या कंपनांना कर्णावर्तद्वारा विद्युत संकेतामध्ये बदलतो. हे विद्युत संकेत श्रवण तंतूद्वारा मेंदूपर्यंत पोहोचतात. मेंदूद्वारा त्यांचे ध्वनी स्वरूपात विश्लेषण होते. याप्रमाणे आपल्याला ध्वनी ऐकू येतो. विद्यार्थी मित्रांनो, येथे प्रकरण 12 ध्वनी हे संपलेले आहे. आता आपण स्वाध्यायाचे प्रश्न बघू. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायाची काही प्रश्न दिलेली आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या विज्ञानाच्या वयोमध्ये लिहायची आहेत. प्रश्न पहिला, ध्वनी काय आहे आणि ते कशा प्रकारे उत्पन्न होते. प्रश्न दुसरा, आकृतीच्या आधारे वर्णवा की ध्वनी स्रोतापासून त्याच्या जवळपासच्या वायूंमध्ये संगणन आणि विघटन कशा रीतीने उत्पन्न करतात. तिसरा प्रश्न, कोणता प्रयोग दर्शवतो की ध्वनी प्रसारणासाठी प्रवाही द्रव्य माध्यम आवश्यक आहे. प्रश्न पुढचा, चौथा प्रश्न, ध्वनी तरंग कशामुळे संगत तरंग म्हणून ओळखले जातात. पाचवा प्रश्न, ध्वनीच्या कोणत्या गुणधर्माच्या आधारे अंधारात ओट्यावर बसलेल्या बऱ्याच तुमच्या मित्राचा आवाज ओळखण्यास मदत होईल. सहावा प्रश्न, ढगांची गर्जना आणि वीज दोन्ही एकाच वेळी उत्पन्न होतात, परंतु वीज दिसल्यानंतर कित्येक सेकंदानंतर ढगांची गर्जना ऐकायला येते, असे का होते. पुढचा प्रश्न सातवा, व्यक्तीची सरासरी श्राव्य आवृत्ती 20 Hz ते 20 kHz आहे. या दोन आवृत्तीसाठी ध्वनी तरंगाची तरंगलांबी शोधा. ध्वनीचा वेग 344 m/s घ्या. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आठवा, दोन मुले ॲल्युमिनियमच्या पाईपच्या दोन्ही टोकास एक एक करून उभे आहे. एक मुलगा पाईपाच्या एका टोकावर पत्थर म्हणजे दगड मारतो. दुसऱ्या टोकाजवळ उभा असलेल्या मुलाजवळ हवा तसेच ॲल्युमिनियममधून पसार होऊन ध्वनी तरंगांनी घेतलेल्या वेळेचे गुणोत्तर शोधा. पुढचा प्रश्न नववा, ध्वनी स्रोताची आवृत्ती 100 Hz आहे, 1 मिनिटात किती वार कंपन करेल ते शोधा. पुढचा प्रश्न दहावा, ध्वनी परावर्तनाचे नियम हे प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमांचेच पालन करतात का आणि समजवा. विद्यार्थी मित्रांनो, अकरावा प्रश्न,
ध्वनी स्रोताला परावर्तक सापडीच्या समोर ठेवल्याने त्याच्या प्रतिध्वनी ऐकू येतो. तर स्रोत आणि परावर्तक सापडीमधील अंतर अचल असेल तर दिवसा केव्हा प्रतिध्वनी वेगाने ऐकू येईल? पहिलं, जर दिवसा तापमान अधिक असेल तेव्हा. दुसरं, जर दिवसा तापमान कमी असेल तेव्हा. पुढचा प्रश्न 12, ध्वनी तरंगाचे दोन व्यावहारिक उपयोग लिहा. विद्यार्थी मित्रांनो, 13 प्रश्न, 500 मीटर उंचीच्या टावरच्या टोकावरून एक दगड खाली तलावाच्या पाण्यात पाडण्यात आला आहे. पाण्यामध्ये त्याच्या पडण्याचा ध्वनी टावरच्या टोकावर किती वेळानंतर ऐकू येईल? जी बरोबर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि ध्वनीचा वेग बरोबर 340 मीटर पर सेकंड घ्या. पुढचा प्रश्न 14, एक ध्वनी तरंग 339 मीटर पर सेकंड वेगाने गती करीत आहे. जर त्याची तरंगलांबी 1.5 सेंटीमीटर असेल तर त्या तरंगाची आवृत्ती किती ती श्राव्य असेल का? विद्यार्थी मित्रांनो, 15 प्रश्न, अनुरण काय आहे, ते कशा प्रकारे कमी करू शकतात? पुढचा प्रश्न 16, ध्वनीची प्रबळता म्हणजे काय, ते कोणत्या बाबींवर आधारित असते? पुढचा प्रश्न 17, वटवाघूळ स्वतःचा शिकार पकडण्यासाठी प्रतिध्वनीचा उपयोग कशा प्रकारे करते त्याचे वर्णन करा. पुढचा प्रश्न 18, वस्तूंना साफ करण्यासाठी प्रतिध्वनीचा कशाप्रकारे उपयोग केला जातो? पुढचा प्रश्न 19, सोनारच्या कार्यपद्धती तसेच उपयोगाचे वर्णन करा. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न 20, एका सबमरीनमध्ये लावलेल्या सोनार साधन संकेत पाठवत आहे, त्याचा प्रतिध्वनी 5 सेकंदानंतर प्राप्त होतो. सबमरीनपासून वस्तूचे अंतर 3725 मीटर असेल तर ध्वनीच्या वेगाची मोजणी करा. पुढचा प्रश्न 21, कोणत्याही धातूच्या ब्लॉकमध्ये खामी शोधण्यासाठी पराध्वनीचा उपयोग कशाप्रकारे होतो त्याचे वर्णन करा. शेवटचा प्रश्न 22, मानवाचा कान कशाप्रकारे कार्य करतो ते समजावा. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या विज्ञानच्या वहीमध्ये लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण ध्वनी या प्रकरणाचा अभ्यास केला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.